आपण स्वतः या ठिकाणी मी आश्वासन दिला असताना कदाचित आपणही या ठिकाणी उपस्थित होतात। मी जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट ज्या सोसायटीच्या माध्यमातून 16,000 ठेवीदारांची लूट या ठिकाणी करण्यात आलेली आहे, याबाबत दोन निकनूर आणि बीट या दोन ठिकाणी FIR-सुद्धा झालेले आहेत। या संबंधित अनेक ठेवीदारांनी माझ्याकडे लिखित स्वरूपात तक्रारी दिलेल्या आहेत, त्या त्या ठिकाणी DDR-कडे पोलीस स्टेशनला पण या ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत। पण ही एक ठिकाणची फसवणूक नाही, अनेक ठिकाणी अशा पद्धतीची फसवणूक झालेली आहे आणि जवळजवळ 200 कोटी रुपयाची लूट यातून झालेली आहे। त्यामुळं आज शासनाच्या वतीनं मी या सर्व ठेवीदारांना एवढंच आश्वस्त करण्यासाठी इथं आज यांची भेट घेतली की या ठेवीदारांचा एक पैसा ना पैसा या जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट जी सोसायटीने फसवणूक केलेली आहे त्यातून त्यांचा पैसा मिळेल। त्यासाठी ज्या ज्या काही कारवाया राज्य सरकार म्हणून कराव्या लागतील, गृहविभागाच्या मार्फत, सहकार विभागाच्या मार्फत, त्या सर्व कारवाया इनिशिएट केल्या जातील तात्काळ। या बाबतीमध्ये जी कुठली तपास आज आपल्याला काही तपास जी चालू आहे ते बघावं लागेल मला की नेमका आत्ता कुठला तपास चालू आहे, त्याच्यावर आणखीन वरच्या पातळीवरून काही तपास यंत्रणाला लावावी लागली तर ती सुद्धा या ठिकाणी करण्यात येईल। आणि अधिकच्या काही गोष्टी आज सांगण्यासाठी उचित नाही आहेत, कारण शेवटी ह्या ठेवीदारांचे पैसे मिळणं हे आपल्या सर्वांच्या दृष्टीनं पहिलं प्रथम क्रमांकावरचं विषय आहे, त्यामुळे ते चौकशी कशी राहील काय राहील हे आत्ताच डिस्क्लोज करणं उपयुक्त होणार नाही। अंबाजोगाई गेवराईमध्ये देखील बँक जी आहे ती पळून गेलेली आहे, घोटाळा केलेला आहे, त्यांचे देखील पैसे अडकलेले। या ज्या ज्या अशा पद्धतीनं बँक म्हणून मल्टीस्टेट म्हणून जास्तीचं व्याज देतो म्हणून अशा काही ठेवीदारांच्या काही तक्रारी आल्या असतील आणि त्या खऱ्या जर तक्रारी असतील प्रथमदर्शनी त्या सगळ्या ठिकाणी आता ही मल्टीस्टेटचं आपण बोलतो आहे प्रथमदर्शनी या सर्व ठिकाणी तक्रारी कारण मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने या ठिकाणी ठेवीदार येऊन तक्रार करतात तर त्या सर्व अशा फसवणूक करणाऱ्या सोसायटींच्या वर कारवाई केली जाईल आणि त्यांचे ठेवी जे आहे त्या परत मिळण्यासाठी हे शासन पूर्णपणे प्रयत्न करेल। फळ उत्पादक शेतकरी जे आहेत ते हातभर झालेले आहेत, फळांची वाढ सध्या खुंटते, कृषी विभागाला काही तुम्ही पंचनामा करण्यासाठी एक दोन गोष्टी आहेत यात महत्त्वाच्या। यात ही खरी गोष्ट आहे की फक्त बीड जिल्हा नाही तर ऑगस्ट महिन्यामध्ये सुरुवातीपासूनच हवामान खात्याने हे अंदाज वर्तवला होता की ऑगस्ट महिना हा कम्प्लिटली मराठवाड्यातल्या काही जिल्हे ज्याला सोलापूरच्या काही पट्ट्यातनं मग काही लातूरचा भाग काही धाराशिवचा भाग बीडचा पूर्णपणानं भाग पुढे जालन्याचा काही भाग असाच करत हा जळगावपर्यंतचा जो बेल्ट आहे ज्याला आपण नोरेन झोन म्हणतो आदल्या अशा काळामध्ये तर त्या ठिकाणी आज ऑगस्टचा पूर्ण महिना ड्राय जाईल अशी पूर्वकल्पना या ठिकाणी हवामान तज्ज्ञांनीसुद्धा दिलेली आहे। पण यात मूळ प्रश्न हा आहे की फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आता फळ उत्पादक शेतकरी ज्या पद्धतीनं आपली फळांची बाग सांभाळतो एकतर त्यांनी या ठिकाणी ड्रिपची एवढी मोठी योजना आहे त्या ड्रिपवर करणं आवश्यक आहे, ज्या नसतील त्या जास्तील तर या आज या ठिकाणी जमिनीच्या पाण्याचा स्तर थोडासा घसरला, एवढा जास्त नाही की जेवढा म्हणजे मी जबाबदारीपूर्वक बोलतो, जमिनीच्या आतला पाण्याचा भूगर्भातला पाण्याची पातळी ही फार डीप गेलेली नाही आहे, त्यामुळं काही ठिकाणी बोरवरती फळबागा आजही ते जगवू शकतात, काही ठिकाणी शेततळे आहेत जे जिथं शेततळे नाहीत जिथं ड्रीप नाही अशांना ड्रीपसाठी शेततळ्यासाठी मागेल त्याला ही योजना तर कृषी विभागाची आहेच। पण यात आणखीन काही पुढे मागणी केली शेतकऱ्यांना त्यांची बाग वाचवण्यासाठी तर ह्या योजनेतूनही फायदा देता येईल आणि दुसरी याच्यापेक्षाही जर परिस्थिती आणखीन पुढे बिकट होण्याच्या संदर्भामध्ये काही आपल्याला अधिकच्या गोष्टी कराव्या लागेल ज्याला आपण कंटेन्जन्सी प्लॅन म्हणतो की पूर्वतयारी त्या संकटाची तर त्या संकटाची पूर्वतयारी करण्याच्या संदर्भामध्ये मी स्वतः फक्त फळबागाच्या संदर्भातच नाही तर इतर पिकाच्या संदर्भात सुद्धा मी स्वतः हे अधिवेशन संपलं की बैठक व्यापक बैठक लावणार आहे। यात सर्व महाराष्ट्रातल्या ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडलेला नाही अति अल्प पाऊस पडलेला आहे टक्केवारी आवश्यक आहे त्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत सर्व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या सोबत व्यापक बैठक घेऊन अशीच परिस्थिती जर पुढे राहिली तर फळबागांना इतर पिकांनासुद्धा कुठलीही अडचण निर्माण होऊ नये
त्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये याबाबत कृषी विभाग काळजी घेईल. कृषी विभागाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपण बघतो की सगळ्यात जास्त संख्येने लोक पीक विमा भरतात अशी परिस्थिती आहे. मला अभिमान वाटतो खरंच या ठिकाणी आणि महाराष्ट्रातल्या सर्व खातेदार शेतकऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो की ज्यावेळेस मार्चमध्ये तत्कालीन वित्तमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसांनी एक पंचामृत अर्थसंकल्प या राज्याला दिला त्यावेळेस सर्वात मोठी घोषणा या कृषी विभागाच्या संदर्भात आणि राज्याच्या शेतकऱ्यांसाठी कुठली होती तर त्या ठिकाणी एक रुपयामध्ये पीक विमा भरण्याच्या संदर्भात. कारण कुठल्याही शेतकऱ्याला एक रुपयाचा सुद्धा खिशातून प्रीमियम भरायची गरज लागू नये आणि ह्या पीक विम्याची योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जे आज प्रीमियमला पैसे लागतात म्हणून पैशाची उपलब्धता त्यांच्याकडे नाही म्हणून ते प्रीमियम भरू शकत नाहीत म्हणजे व्हायचं आहे ते होईल आलं पीक ठीक आहे गेलं पीक ठीक आहे पण विमा भरू शकत का नाहीत कारण त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्या अशा असंख्य शेतकऱ्यांची जबाबदारी ज्यावेळेस राज्य सरकारने घेतली आणि हे अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी घोषणा केली त्यावेळेस खऱ्या अर्थानं आज जवळजवळ 1,50,00,000 शेतकऱ्यांनी 1 रुपयाच्या विम्याच्या या योजनेचा फायदा घेतला आहे. मला आठवतं की या देशाच्या इतिहासात ज्यावेळेस 1998 खऱ्या अर्थानं पीक विमा योजना चालू झाली त्याच्यानंतर एखाद्या कुठल्या राज्याने या देशात शेतकऱ्यांच्या प्रीमियमची जबाबदारी जर कुठली घेतली असेल तर या ठिकाणी हे महायुतीच्या सरकारने घेतली. आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी हा ज्यावेळेस ड्राईव्ह घेतला आणि कृषी विभागाचा मंत्री म्हणून मी स्वतः ज्यावेळेस याच्यात उतरलो मला अभिमान वाटतो की 1,57,000 खातेदार शेतकरी 1,57,00,000 खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत म्हणजे कालचा आजची फिगर माझ्याकडे नाही आहे पण आत्तापर्यंत 1,50,00,000 तरीसुद्धा शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला आणखीन काही मुदत वाढवून द्या. तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी 3 दिवसाची मुदतसुद्धा वाढवून देण्यात आलेली आहे. म्हणजे या विभागाची आणि महायुतीच्या या सरकारची एवढीच अपेक्षा आहे की अशा परिस्थितीमध्ये एकही शेतकरी पीक विम्याच्या योजनेपासून वंचित राहायला नाही पाहिजे. त्याचा प्रीमियम हा पूर्णपणाने राज्य सरकार भरतं आहे त्याच्यासाठी 3 दिवस वाढवून द्यावा लागले तरी चालतील आणि पीक विमा ज्यावेळेस लागू होईल त्या ट्रिगरमध्ये ज्यावेळेस त्या पिकाच्या संदर्भामध्ये पंचनामे होऊन या ठिकाणी पुढे विषय येईल त्यावेळेस सर्वाधिक फायदा ह्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना व्हावा या उद्देशाने सुद्धा या ठिकाणी फार अपेक्षाने शेतकऱ्यांनी याच्यात भाग घेतला. 1,50,00,000 शेतकऱ्यांनी भाग घेणं पीक विम्याच्या 1 रुपया योजनेमध्ये आजपर्यंतच्या देशातला पीक विम्यातल्या एखाद्या राज्याचा इतिहास आहे जो आज इतिहास या ठिकाणी निर्माण झालेला आहे. शासनाच्या ज्या गायरान जमिनीत त्याच्यावर सुद्धा काही लोकांनी विमाचे हे भरलेले. एक लक्षात घ्या तुम्ही नेमके कुणाच्या बाजूने प्रश्न विचारताय. काही लोकांनी भरलेले काही ठिकाणी गायरान जमिनी सुद्धा काही शेतकऱ्यांना गायरान जमिनी सुद्धा व्हायला दिलेल्या आहेत. एक लक्षात घ्या गायरान जमीन काही ठिकाणी व्हायला देतो. आता एक मिनिट व्हायला देत असताना त्या शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या संदर्भामध्ये आता देवस्थानची जमीन आहे आता देवस्थानी एखादी जमीन आहे शेवटी ती देवस्थानाचा खर्च काढण्यासाठी त्या देवस्थानाच्या जमिनीच्या संदर्भामध्ये देखभाल दुरुस्तीसाठी ती जमीन असते. आता त्यातून उत्पन्न काढल्यानंतरच त्या देवस्थानाची देवस्थान असेल दर्गा असेल. एखाद दुसरं उदाहरण आहे ही असं उदाहरणं अनेक वेळेस अशा गोष्टी ज्यावेळेस व्यापक एखादी योजना जाहीर करतो त्याचा फायदा घेणारी अशी काही लोक असतात की या योजनेमधलासुद्धा लूफॉल काढून या ठिकाणी काही करायचा प्रयत्न करतात. पण आपल्याला सांगतो ही कम्प्लीट 1 रुपयाची योजना ही आधार लिंक आहे त्यामुळे कुणी अशी पद्धतीनं काही गैरव्यवहार करायचा प्रयत्न केला असेल तर तो विम्यास पात्र राहणार नाही. नरेंद्र मोदींचा कार्यक्रम चांगला झाला त्या कार्यक्रमाला शरद पवार साहेब होते अजितदादांनी स्वागत केलं मात्र काँग्रेस कुठंतरी आता टीका करताना दिसते कसं काम नाही. मला या बाबतीमध्ये फारसं काही बोलायचं नाही पण काँग्रेसनी खरंच टीका करावी का ज्या काँग्रेसच्या विचारसरणीसाठी स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क हे वाक्य दिलं काँग्रेसच्या जडणघडणेमध्ये ज्या लोकमान्य टिळकांचं एवढं मोठं काम आहे
त्यानंतरच्या लोकमान्य टिळकांच्या अनेक पिढीने सुद्धा काँग्रेसच्या बाबतीमध्ये पक्ष मजबूत होण्यासाठी या ठिकाणी काम केलं. त्या लोकमान्य टिळकांच्या पुरस्काराच्या संदर्भामध्ये आत्ता काँग्रेसने टीका करणं म्हणजे लोकमान्य टिळकांच्या नावाने पुरस्कार दिला जातो आहे ह्या लोकमान्य टिळकांच्या नावाला त्यांचा विरोध आहे का? लोकमान्य टिळक हा पुरस्कार देत असताना तो पुरस्कार या देशाचे महामहिम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना दिला गेला आहे म्हणून विरोध आहे हे काँग्रेसने या ठिकाणी स्पष्ट करावं. जे विद्यार्थी आहेत ते नासाला जात आहेत, मात्र यामध्ये जे विद्यार्थ्यांना शिकवणारे विज्ञानाचे शिक्षक आहेत त्यांना या ठिकाणी टाळलं जातं. मागच्या वेळेस पण इस्रोला त्या ठिकाणी शिक्षकांना घेऊन गेले नव्हते. अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या सहलीमध्ये त्यांच्या पैशावरती जात आहेत असं चर्चा आहे. नाही मला नाही तुमचा प्रश्नच कळला. जिल्ह्यातले मला कळालं 11 जिल्हा परिषदचे विद्यार्थी आहेत ते नासाच्या सहलीसाठी जात आहेत, मात्र त्या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक आहेत त्यांना टाळून या ठिकाणचे सीईओ असतील, ॲडिशनल सीईओ असतील, शिक्षण अधिकारी असतील हे सहलीसाठी जात. मी याच्या बाबतीमध्ये प्रश्न पहिल्यांदाच उपस्थित झाला. जिल्हा परिषदेच्या संदर्भातला विषय मला त्याची माहिती घेऊन मी याचं उत्तर सांगितलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.